महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। गुंतवणुकीच्या रकमेचा अधिक परताव्याचे अमिष दिंडोरी गटविकास अधिकारी यांच्या पत्नीला चांगलेच महाग पडले असून 5 लाख रुपयांना संशयितांनी चुना लावल्याने परिसरात तर्कवितर्क केले जात आहेत। याबाबत माहिती अशी की संगीता चंद्रकांत भावसार राहणार नाशिक, प्लॉट नंबर 21 तिडके नगर कॉलनी कालिका पार्क जवळ उंटवाडी नाशिक यांचा परिचय सौरभ नरेंद्र चौधरी, नरेंद्र कुमार आर्य प्रताप नगर मदनपुरी जवळ गुळगाव हरियाणा वगैरे 3 संशयित यांच्याशी दिंडोरी येथे झाल्याची माहिती पोलिसांना दिली। संशयितांनी डिजिटल इजी कंपनी स्थापन करून फिर्यादी सौ संगीता भावसार यांचा विश्वास संपादन करून 5 लाख रुपये या कंपनीत गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले व अधिक परतावा गुंतवणुकीतून प्राप्त होईल असे सांगितल्याने सौ भावसार यांनी 5 लाख रुपये नमूद कंपनीत गुंतवणूक केली। त्रिमूर्ती चौक नाशिक तसेच HDFC बँक नाशिक हे गुंतवणुकीचे केंद्रबिंदू आहे। दरम्यान कालावधी उलटल्यानंतर सौ भावसार यांना रक्कम मिळाली नाही, तसेच संबंधितांनी 90,000 धनादेश दिला तो बँकेतून सिग्नेचर डीपर असा शेरा मारून परत आल्याने फसवणूक झाल्याची बाब भावसार यांच्या निदर्शनास आली। संगनमताने बेकायदेशीर गुंतवणूक करण्यास भाग पाडून साक्षीदार आकाश विलास फुटाणे राहणार पुणे यांचीही फसवणूक सदर कंपनीकडून झाल्याची तक्रार झाल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी संशयितांविरुद्ध संगनमताने फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान चंद्रकांत भावसार हे दिंडोरी पंचायत समितीत गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असून 5 लाख रुपयांची असुरक्षित गुंतवणुकीबरोबर गुंतवणुकीच्या 5 लाख रुपयांची चर्चा आहे। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिंडोरी प्रतिनिधी संदीप अवधूत।